मुलांशी बोलताना आपण त्यांना नवीन शब्दांची ओळख करून देऊ शकता एखाद्या गोष्टीचे वर्णन करण्यासाठी सामान्य शब्द वापरण्याऐवजी आपण त्याचा समानार्थी शब्द वापरू शकतो जो मुलांसाठी नवीन असेल उदाहरणार्थ एखादे झाड मोठे असे म्हणण्याऐवजी आपण ते प्रचंड भरीव भरदार किंवा उत्तुंग आहे असे म्हणू शकता किंवा अन्न चांगले आहे असे म्हणण्याऐवजी आपण असे म्हणू शकता की ते चवदार स्वादिष्ट रुचकर किंवा अप्रतिम आहे असे केल्याने आपण मुलांस गोष्टींचे वर्णन करण्यासाठी नवीन शब्द शिकण्यास मदत करू शकता